कथेचे नाव आहे जडली वेडी प्रीत। बालमुकुंद हा क्रांतिकारक दिल्लीच्या डीएव्ही कॉलेजमध्ये बीएचे शिक्षण घेत होता। दिसायला अतिशय देखणा आणि रुबाबदार व्यक्तिमत्वाचा। याच दरम्यान एका सुंदर मुलीशी त्याची मैत्री जमली। मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले। तिचे नाव रामरकी। एके दिवशी तिने लग्नाचा विषय काढला। बालमुकुंद म्हणाला, मी क्रांतिकार्यात गुंतलेला, कधी पकडला जाईल आणि तुरुंगात जाईल याचा नेम नाही, लग्न शक्य नाही। ती म्हणाली, मग मीही तुझ्या बरोबर येईल। तिने खूपच आग्रह केल्यानंतर पुढे दोघांचा विवाह झाला। पण लग्नानंतर एका वर्षातच दिल्ली बॉम्बस्फोट खटल्यात बालमुकुंद अडकला। तुरुंगात जाडी बर्डी भाकरी तो खात असेल म्हणून रामरकीने तसलेच अन्न घ्यायला सुरुवात केली। ती चटईवर झोपू लागली, केवळ पतीच्या आठवणीतच जगू लागली। पण दुर्दैवच शेवटी 8 मे 1915 दिल्ली गेट जवळ बालमुकुंदला फाशी झाली। आपला पती या जगात नाही या जाणीवेने ती कोमेजून गेली। एकदम तिला आठवले, आपण लग्नापूर्वी बोललो होतो बालमुकुंदची मृत्यूनंतरही साथ सोडणार नाही। मनाने निर्धार केला, नाही जगायचे। बालमुकुंदची मूर्ती जी या डोळ्यापुढून जाईना। बालमुकुंद आपणाला सोडून गेला याचे अतीव दुःख होते, पण तो देशासाठी गेला याचा अभिमानही होता। तिचे त्याच्यावर खूप प्रेम होते। ज्या दिवशी त्याला फाशीची शिक्षा झाली त्या क्षणापासून रामरखीने अन्न सोडले। कोणी किती आग्रह केला तरी तिने अन्नाला स्पर्श केला नाही। सर्वजण खूप सांगून दमले, पण तिच्या डोळ्यासमोर होता फक्त बालमुकुंद, बालमुकुंद आणि केवळ त्याच्या गोड आठवणी। तिचे शरीर कमजोर होऊ लागले। अन्न त्यागाच्या 18व्या दिवशी डोळ्यावर ग्लानी येऊ लागली। एकदम तिला काहीतरी जाणवले, ब्रिटिशांचा ध्वज खाली येतोय आणि त्या जागी भारत मातेचा ध्वज उंच फडकतोय। त्या ध्वजा शेजारी कोणीतरी उभा आहे, अरे हा तर आपला बालमुकुंद। जीवनाच्या अंतिम क्षणी भारताचा स्वातंत्र्य उत्सव तिने साजरा केला। चेहऱ्यावर हास्य फुलले आणि केवळ 18 दिवसातच रामरखी नावाची ज्योत विझून गेली। स्वातंत्र्याच्या धगधगत्या रणकुंडात उमललेल्या त्या निर्मळ प्रेम कहाणीला शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले। लेखनाने निवेदन प्रशांत सरूडकर।